मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर महिलांचे असं अर्ज अपात्र झालेले आहेत आणि त्यामध्ये मुख्य कारण काय आहे, कोणत्या कारणामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज अपात्र होत आहे आणि त्यांचे आतापर्यंत किती अर्ज भरलेले गेले आहेत आणि किती अर्ज पात्र झालेले आहेत, हे सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ पसंद आला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती होईल आणि ते फॉर्म भरणारे देखील ते हे चूक करणार नाही। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे आयकॉन ऑलवर सिलेक्ट करून घ्या, जेणेकरून अशा प्रकारचे नवीन नवीन अपडेट्सचे व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिस होणार नाही। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, माझं नाव विनोद, तुम्ही पाहता विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, राज्य सरकारने महिलांसाठी एक महत्त्वाची जी योजना सुरू केली आहे त्या योजनेचं नाव मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असे आहे। या योजनेमध्ये पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये अशी मदत मिळणार आहे। तर आपण या योजनेमध्ये पाहणार आहोत की आतापर्यंत या योजनेमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत किती महिलांचे फॉर्म हे पात्र झालेले आहेत। तर चला पाहूया, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रामध्ये महिलांकडून भरपूर प्रतिसाद मिळाला आहे आणि आतापर्यंत राज्यामध्ये 2 कोटीपेक्षा जास्त महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे। विशेषतः म्हणजे यातील 50% महिलांनी स्वतःच्या मोबाईलवरून ऑनलाईन अर्ज देखील भरले आहेत। हे आकडे दर्शवतात की महिलांमध्ये या योजनेबद्दल मोठी जागृती आहे आणि त्या तंत्रज्ञानाचा वापर करून घरी स्वतःच्या विकासासाठी मोबाईलवरून अर्ज भरत आहे आणि पुढाकार देखील करत आहे। आता पाहूया की अर्ज जे आपण अर्ज भरलेले आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीणसाठी जे अर्ज भरलेले आहेत त्याची जी तपासणी करतात ते कशाप्रकारे करतात ते आपण याच्यामध्ये देखील पाहणार आहोत। गेल्या 2 दिवसापासून सर्व ऑनलाईन अर्जाची पडताळणी सुरू झाली आहे, बरोबर, आणि या प्रक्रियेत प्रत्येक अर्जाची सखोल तपासणी केली जात आहे। पडताळणीमध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे तपासले जातात, जसे की अर्जदाराचं नाव, पत्ता, त्याच्यानंतर बँक अकाउंट नंबर, आवश्यक कागदपत्राची माहिती, फोटो, डॉक्युमेंट जे अपलोड केलेले त्याचे सर्व ते व्यवस्थित पाहणे, ते क्लिअर आहेत की नाही आहेत ते सर्व गोष्टी व्यवस्थित पाहून घेणे, मोबाईल नंबर आधारला लिंक आहे किंवा नाही आहे हे सर्व गोष्टी पाहून त्याच्यानंतर अशा प्रकारे ते पडताळणी करत आहेत। त्याच्यानंतर जे आपलं चुकीचं मेन चुकीचं तपशील काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अर्जदाराचे नाव आणि पत्ता अचूकपणे भरणे हे खूप महत्त्वाचे आहे। या तपशीलमध्ये कोणतीही चूक असल्यास अर्जदाराचा अर्ज नाकारला जाऊ शकतो। जसे आधार कार्डमध्ये काही त्रुटी आली, आधार कार्ड क्रमांक हा महत्त्वाचा ओळख पुरावा आहे। मेन म्हणजे आधार कार्ड हा महत्त्वाचा ओळख पुरावा आहे। चुकीचा आधार क्रमांक भरल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही, अस्वीकार होईल। आणि बँक खात्याची चुकीची माहिती, खात्याचा क्रमांक आणि IFSC कोड योग्यरित्या जर भरले असेल, या माहिती जर चूक नसेल तर तुमचा फॉर्म जे आहे ते व्यवस्थितपणे होऊन जाईल। आणि जर तुमच्या फॉर्ममध्ये बँक खात्याची बँक डिटेल जर चुकीची असेल तर तुमच्या फॉर्ममध्ये आर्थिक मदत मिळण्यासाठी अडचण येऊ शकते। अस्पष्ट किंवा अपूर्ण कागदपत्रे, आवश्यक कागदपत्रे स्पष्ट आणि वाचनीय असणे गरजेचे आहे। अस्पष्ट किंवा अपूर्ण कागदपत्रांमुळे अर्ज नाकारला जाऊ शकतो, म्हणजे तुमचे जे डॉक्युमेंट आहे, जे तुम्ही डॉक्युमेंट झेरॉक्स वगैरे जे काही लावलेले आहेत ते डॉक्युमेंट जर क्लिअर दिसत नसेल आणि वाचता देखील येत नसेल तर ते अशा डॉक्युमेंटना ते अपात्र देखील ठरू शकतात। तर बघा, इथं अर्ज नाकारण्याची मेन कारणे काय आहेत ते आपण यामध्ये इथं पाहणार आहोत। बघा, पडताळणी प्रक्रियेमध्ये लक्षात आले की सुमारे 50% महिलांचे अर्ज नाकारले जात आहेत। याचे मुख्य कारण म्हणजे अर्जामध्ये असलेल्या चुका, विशेषतः ज्या महिलांनी स्वतः मोबाईलवरून अर्ज भरले आहेत त्यांच्या अर्जामध्ये अशा चुका आढळून येत आहेत। जसे या चुकांमुळे अर्ज नाकारले जात आहेत, ज्यामुळे पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळण्यात अडथळा येत आहे। बघा, याच्यामध्ये काय होते की डॉक्युमेंट अपलोड करताना आणि आपली जी डिटेल भरलं आहे त्या डिटेलमध्ये जर तुम्ही चूक केली, जसे नावमध्ये चुकी केली,
आधार नंबर टाकताना चुकी केली, त्याच्यानंतर आपलं जे आधार कार्डवर नाव आहे तेच नाव जर तुम्ही टाकलं नसेल आणि आधार कार्डवर वेगळं आणि फॉर्ममध्ये वेगळं असेल तर तुमचा फॉर्म नाकारला जाऊ शकतो. आणि त्याच्यानंतर तुमचा बँक डिटेल, जर बँकेची डिटेल जर तुम्ही इंग्रजीमध्ये भरली नसेल तर तुमचा देखील फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. अशा प्रकारची अनेक मेन कारणं आहेत ज्यामुळे तुमचा नारी शक्ती दूत ॲपद्वारे तुम्ही फॉर्म जर भरला तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. आणि तुम्ही जर व्यवस्थितपणे जर भरला नसेल तर तुमचा फॉर्म हा अपात्र ठरू शकतो किंवा पात्र होणार नाही. आणि तुम्ही जेणेकरून या महाराष्ट्रातील राज्य सरकारद्वारे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार नाही. तर या गोष्टी सर्व गोष्टी तुम्ही लक्षात घेऊन तुम्ही पात्र होण्यासाठी फॉर्म व्यवस्थित भरा. आणि फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे तुम्हाला मी याच्यावर व्हिडिओ देखील बनवलेला आहे, तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन चेकआउट करू शकता. तर भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.